आपको धन्यवाद देंगे महाराष्ट्र जय गुरु ते आई मुक्ताईच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी होत असणारी 75 ज्या विविध कार्यकारी सेवा सरकारी संस्था नाराकाव आरोग्य त्यांची पाळत पडत आहे. शेवटचा 85 आणि बाबाजी शेट्टी 75 केली आणि म्हणून 85 बघा 10 लाखाचा बोलायला सांगत होतो आणि 83 वर्षाचा कारभार सगळ्यांनी पाहिला. आज या कार्यक्रमाला आदरणीय व्यासपीठ उभे आणि त्याच्या वेळेला जेवणाची वेळ झाली आणि प्रेमाचे भाग पोटातून असते सुंदर जेवण आहे त्यामुळे त्याकडे आपल्याला जायचं आहे. त्यामुळे या ठिकाणी देशमुखांना गेले त्यांच्या गेटला आहे त्यांच्या ऑफिसला. परंतु या झाला की त्यांच्या कामात बघा की बघा या संस्था कशा चालतात. या ठिकाणी दोन सन्मान झाले की दोन गावच्या सरपंचांनी स्पर्धा कशी असावी ती लोकांना देण्याची असावी त्या दोघांच्या माध्यमातून मग बाबू भाऊ असेल आणि लाडू भाऊ असेल त्या दोघांनी स्पर्धा लागल्या पण समाजाला आपण ज्या गोष्टीने हाताला बसवल्या तिथून काय देता येईल याच्यासाठीची स्पर्धा आणि त्याचा झालेला सर्वांनी करोना काळ असेल आत्ता असेल त्यांनी काहीतरी करून दाखवलं आणि म्हणून आज आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान केला. सन्मान करत असताना अमितजींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि त्याने सांगितलं की छोटा गाव आणि मोठं गाव याच्यातला फरक त्यांनी सांगितला. त्यांनी देखील अभिनंदन केलं इमारत उभी राहिली त्या पत्रकारीने की उभी राहणार आहे पुढच्या वेळेला कसं पाहू या ठिकाणी कामगारांना बोलण्याची संधी नाही मिळाली आणि अध्यक्ष या ठिकाणी भेटीचा संतोष झाला कारण आम्ही सर्व समाज सन्मानी सभासद आहे हे या संस्थेचे मालक ते आहे. मालक अध्यक्ष आणि त्याचे सहकारी असतात ते कार्यकारी मंडळ असतो हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे आणि म्हणून ज्या वेळेला ह्या भावनेत काम होतं तरच त्याचा रिझल्ट पाहायला मिळतो. 83 वर्षात कदाचित कोणी प्रश्नही उपस्थित केले असते गरजच वाटली नाही कारण कामच झालं नाही तो प्रश्न उपस्थित करायचा प्रश्न येतो कुठे कुठल्या मंचावर प्रश्न मांडले जातात जेव्हा काहीतरी हलताना काहीतरी होताना दिसतं त्यावेळेला प्रश्न येणारच. म्हणून मी म्हटलं प्रश्न विचारणारा अडवू नका प्रश्न आलेच पाहिजे त्याच्यामुळे आपल्याच सुधारणा होतो आणि म्हणून ज्या अध्यक्षाने ज्या उपाध्यक्षाने ज्या संचालक मंडळामध्ये असणाऱ्या सगळ्यांनी जो विश्वास कामावर ठेवला आणि म्हणून ज्या भाऊसाहेबांना 83 वर्षात ज्या त्यांची जो कार्यकाल आहे त्याच्याकडनं कोणी विचारतच नव्हतं हे काय काय तो सांगेल तसं बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहू इथे वेगळं होतं. इतर तालुक्यामध्ये जेवढ्या विविध विकास सोसायट्या आहेत ना त्याच्यामध्ये खरोखरच आधी मावणीने पण सांगितलं सगळ्यांनी सांगितलं कोणीतरी म्हणालं की बाबा परदेशात जाऊन आल्यामुळे प्रगती झाली प्रगती परदेशात जाऊन आल्यामुळे होत नसते कामाने होते काही काम कसं चाललंय हे विचारावं लागतं त्याला अध्यक्षांना करावं लागतं. जसं सरपंचाला कळलं तर भाऊसाहेब काम करतो अध्यक्ष किंवा कोणत्याही संस्थेचा असणारा जो चेअरमॅन आहे त्याला किती कळतं त्याच्यावर त्या संस्थेची भरणारात असते कारण इथे बसलेल्यामध्ये मग आपला अशी बोला म्हणून ती बोलवत होती तुम्ही चेअरमॅन आहात सगळ्यांना त्या खाली बसलेत खरेदारा बसलेत आपण देखील देवस्थानचे एकंदरा आपण देखील चेअरमॅन आहात पण संस्थेमध्ये काम करत असताना गेली डिकेड त्या संस्थेला आपण आपली नाही ही आपली मालकी नाही आहे आपण काही काळापुरते त्या खुर्ची वेळा नवीन काही बरोबर नाही राजेशी ताई म्हणून आपण याचे मालक नाही झालो आपल्याला म्हणजे इथून जायचं आहे पण गेल्यानंतर अशा ताईचं म्हणणं हेच आहे की गेल्यानंतर तिथे येणाऱ्याला कळलं पाहिजे का हा काटेरी मुकुट आहे हा इतका सोपा नाही आहे. 83 वर्ष कोणी विचारलंच नाही हो की 83 वर्षात आमच्या संस्थेने केलं काय किती प्रगती प्रत्येक अध्यक्षाची नावं यायला पाहिजे होती असं मला अभिप्रेत
का असू नये? अशोक पाटील हे अपेक्षित होत की जेवढे अध्यक्ष झाले त्यांनी काय काय उभं केलं या नारायणगावाच्या नंतर पुणे जिल्ह्यातल्या असणाऱ्या सर्वात मोठ्या संस्थेमध्ये आपण काय काय देऊ शकतो, कोणाच्या काळात किती त्याच्या स्पर्धा लागल्या का? की नावाला अध्यक्ष झाले ते गेले परंतु कुठेही विचारायला आलं नाही, कोणी काय केलंच नाही. आज या ठिकाणी इमारत ती देखील एवढी सुंदर, त्याचं प्रत्येकाने कौतुक केलं, प्रत्येकाने कौतुक केलं आणि सचिवाने अहवाल दिल्याचं कौतुक झालं. पण अध्यक्षाला कळत असे तर बाबाने मीटिंगला तयार घेतो तो सचिवांना बोलावून घेतो, परंतु तिथे गेल्यानंतर नेमका काय विषय झाला, कोणत्या चेअरमॅनने आजपर्यंत विचारला, होय अशा काही बोलते. कारण मी पतसंस्था चालवत नाही पण चालवणाऱ्यांवर मॉनिटरिंग करते, मग ती पतसंस्था असो, विविध विकास सोसायटी असो, जिल्हा परिषद असो, विधानसभेमध्ये पण कुठला प्रश्न घडला तर त्याची माहिती ठेवते. त्याचं कारण असे की आपला अभ्यास असला पाहिजे, आपल्याला कळलं पाहिजे पहिलं आणि मगच आपण कोणाला प्रश्न विचारतो. मी काय केलं तेव्हा मी दुसऱ्याला विचारावं, मी काय दिलं तेव्हा मी दुसऱ्याला विचारावं. कारण आज प्रश्न येणारच आणि कालच सांगितलं आणि प्रश्न आला तर उत्तर कोण देऊ शकतं, ज्याला काही मिळवायचं नाही, ज्याला उपायाला सुद्धा हात लावायचा नाही, चहाची सुद्धा अपेक्षा नाही, तोच न्याय देऊ शकतो. हे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक मंडळ यांच्यासाठी सभासदांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. टाळ्या वाजवायला सुद्धा आपल्याला त्रास होत असेल तर आपल्यासाठी आपणच प्रतिमहारथी. कारण एकतर विकास करू नका, केला तर का केला, कसा केला, कसा ह्यालाच का त्यालाच का, हा केला असं तर याला असेल, अगं 83 वर्ष रोखलं कोणी तुम्हाला, रोखलंच नाही. 83 वर्ष तुमच्याकडे कोणी आलंच नाही विचारायला, कारण ज्याच्या त्याच्या संस्था आहेत ना विचारणार कोण. आणि म्हणून या ठिकाणी मला एकच गोष्ट आवडली की या संस्थेने नारायणराव वरवणी सभासदांचा विश्वास जपण्यासाठी धडपड केली, पराकष्ट केल्या. मुंबई या पीडीसी आणि आम्हाला मुंबई पण दबावी लागते आणि पीडीसी पण, पीडीसी बँकेत किती वेळा गेलो, तुकारांना किती वेळा भेटलो, त्या ठिकाणी उपाध्यक्ष असणाऱ्या आपल्या सुनील भाऊला किती वेळा भेटलो, प्रदीप पंडला किती वेळा भेटलो, त्या ठिकाणी त्यांच्याकडे कशा पद्धतीने माहिती घेतली, त्या ठिकाणी खाली हलवण्यासाठी काय केलं, टाऊन प्लॅनिंगला कोण गेलं, मला तर एकेकाने उठून सांगायचं की आपलं योगदान जुन्यांनी किंवा कसे विचार करणाऱ्या किती दिलं. टाऊन प्लॅनिंगला जाणारी आशा काही प्रश्न आला तर सुनीलला फोन करणारी माझ्या जिल्हा परिषदेतला सहकारी आहे तिथे असणारा तो उपाध्यक्ष आहे, त्याला देखील प्रदीप पंडला देखील अनेक वेळा मी फोन केले असतील, ते झालं पाहिजे, हे केलं पाहिजे, नाही केलं तर आम्ही ओव्हर करू. आणि म्हणून आम्ही जेव्हा करतो ना इतकं महत्वाचे आम्हाला विचारा की संस्था असो, ग्रामपंचायत असो, याच्यामध्ये काम चालत असताना देवस्थान असो, मुक्ताई असो, नाहीतर बागेश्वर असो, नाहीतर कुठलाही असो, त्या ठिकाणी कुठली अडचण आली तर त्याचा अभ्यास करून त्याच्यासाठी लागणारी मदत तिथे असणाऱ्या अध्यक्षांना, उपाध्यक्षांना तर संचालक बॉडीला आपण पोहोचवली पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे आणि कर्तव्याची भावना ठेवून मी तुमचा सेवक आहे, मी तुमचा मालक नाही. आणि या भावनेतून या असणाऱ्या संस्थेने काम केलंय, कदाचित ही बिल्डिंग उभी राहिल्यानंतर संतोष राणा याचे किंवा हे संचालक मंडळ किंवा उपाध्यक्ष किरण गाव याचे उपाध्यक्ष नसतील नवीन येईल, पण लक्षात ठेवा काम कशासाठी करायचं असतं. 40 वर्षाच्या इतिहासात काय घडलं राजकारणामध्ये, या तालुक्याला काय मिळालं काय नाही मिळालं, पण ज्या दिवशी पुढच्या वेळी तुम्ही मला आमदार म्हणून पुढच्या वर्षी इथे बोलवाला त्यावेळी निश्चितपणाने मी सांगते की जी 5 वर्ष मी काय पुन्हा पुन्हा म्हणणार नाही की मला परत बसवा, हे एकदाच होणार, एकदाच होणार आणि एकदा होऊन 40 वर्षाचा बॅकलॉग भरून काढणार. जसं 83 वर्षाचा बॅकलॉग 5 वर्षात भरलेला दिसेल पुढच्या वर्षी त्या इमारतीत जी तुमची इच्छा आहे ना त्या ठिकाणी ती सभा होईल होणारच हा विश्वास आहे मला. कारण सभासदांची साथ, शेवटी सभासद तो शेतकरी आहे याची आठवण ठेवणं महत्वाचं आहे. कर्जमाफी झाली का, विमा मिळाला का, या ठिकाणी जेवढ्या सूचना आल्या तेवढ्या घ्यायच्याच, त्याच्यासाठी कॅम्प लावायचा, पीएम किसानचा कॅम्प लावला, मग याच्या आधी कोणाला जमलं नाही का लावायला, तो सोसायटीतच लावला. प्रश्न सोडवले का माने साहेब, सोडवले की नाही सोडवले, सोडवले आधीच करायचं आणि मगच सांगायचं.
उगाच चांगलं चाललेलं काम आहे, शंकराची पिंड आहे, त्याच्यामध्ये हार घालताय तो, तुला घालताय तो, त्या ठिकाणी दूध होता येतो, त्या ठिकाणी आणून देवाला काय आवडतो तो नैवेद्य ठेवता येतो, तो खरा भक्त. पण ज्याला वाटतं की नाही शंकराची पिंड आपल्याला मोठीच करायची, तो काहीच करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी ही शंकराची पिंड आहे, ही शेतकऱ्यांची मिळकत आहे, ही कुणाची मालकी नाही. आज कोण आहे उद्या कोण असेल मला माहीत नाही, पण जोपर्यंत त्याला ह्या 5 वर्षात केलेल्या कामाप्रमाणेच काम करावं लागेल. तो जो तेवढ्या ताकदीने केला नाही जंगल भाऊ, तर लोक ऐकणार नाही, सभासद ऐकणार नाही. आज शांततेत पार पडली, आनंदात पार पडली, पण जर 2 वर्षात आणखी विकास झालेला दिसला नाही, भेटीमाला तुझी राहिलेली दिसली नाही, काम पूर्णत्वाला आलं दिसलं नाही, आम्ही आमचा डिव्हिडंड दिला, आम्ही आमचं सहकार्य दिलं, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला, 4 बोलले, पण 2700 सभासदांपैकी 4 बोलले, 2% 1% विरोधाला असलाच पाहिजे, कारण विरोधक नसेल तर काम चांगलं चालत नाही. विरोधक असल्याशिवाय त्या सभागृहाला गती प्राप्त होत नाही, खऱ्या अर्थाने त्याचा विकास होत नाही. म्हणून प्रश्न आले पाहिजे, प्रश्नांची उत्तरं सोडवता आली पाहिजे. तुम्ही सांगितलेले जेवढे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवल्याशिवाय अशा काही सुद्धा गप्प बसणार नाही. प्रश्न विचारांच्या बाजूने मी आहे, आणि म्हणून त्यांच्या प्रश्नासाठी मी त्यांच्या मागे लागला. दादा तुम्ही पण जरा आपल्याला हे करायचं का डीके, तुम्ही जरा हे करायचं एकनाथ शेटे करा, दादा तेरे तुम्ही बसा जाऊन मला आदेश करा, आपल्याला हे करायचं शेतकऱ्यांसाठी नक्की करणार, मी तुम्हाला शब्द देते. परंतु शेतकरी हाच आपला केंद्रबिंदू. ज्या ज्या छोट्या छोट्या संस्था एकेकाकडे गावच्या संस्था आहेत, तुम्ही आदिवासी विभागात गेला तर तीच परिस्थिती आहे. अगदी गांधऱ्यांचं गावात म्हणजे संसद उभी करता येणार नाही, मग तुम्हाला तर एवढं मोठं देवाने दिलाय, आई मुक्ताईच्या कृपेने, भागेश्वराच्या कृपेने इतकी भरभरून एवढी मोठी संस्था आणि काम करण्याची संधी दिली आहे, सभासदांनी विश्वास दिलाय, तो सभासदांचा विश्वास हे मंडळ सार्थक करेल. या असणाऱ्या सोसायटीचे चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन, सगळे सदस्य, आमच्या महिला सदस्य, या सगळ्यांच्या या 5 वर्षाची 2 बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.